तर अशी ती प्रार्थना झाली. तर असं असतं, सर्च आहे डॉक्टर अभय बंगांची जी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये मी सर्चशी सुद्धा निगडीत आहे. तर मला एकदा आमची राणी वहिनी डॉक्टर राणी बंग आहेत, त्या म्हणाल्या त्यांच्याकडे संध्याकाळी प्रार्थना असते. तर त्या म्हणाल्या आमच्याकडे ना लोक म्हणाले प्रार्थनेला ना असेच येऊन बसतात, म्हणजे एक रुटीन म्हणून प्रार्थनेला येऊन बसतात. तर मी त्यांना तर तू ते नाही तर रुटीन म्हणून प्रार्थनेला येऊन बसतात, तर तू ना मला असं काहीतरी लिहून दे की ज्याच्यामध्ये ना त्यांचं मोटिवेशन होईल त्यांना प्रार्थनेसाठी यायचं. तर मी म्हणालो की बरं, नेहमीप्रमाणे उद्या संध्याकाळी वहिनी तुला देतो. तर मग मी ही कविता लिहिली जी प्रार्थना म्हणून आज सुद्धा सर्च मध्ये म्हटली जाते त्यांची संध्याकाळची, ती ही स्वभाविभव पुस्तकात पण आहे. तर ती अशी आहे, चांदव्याची दिवली लागे निळ्या आभाळात, वाऱ्यासंगे उतरली भुईवर रात. आणि त्याची चालही आली त्याच्याबरोबर. चांदव्याची दिवली लागे निळ्या आभाळात, वाऱ्यासंगे उतरली भुईवर रात. मिटलेल्या कळ्या मागे असे त्याचा हात, सावलीत अंधाराच्या लपली पहाट. चांदव्याची दिवली लागे निळ्या फळात, मिटलेल्या डोळ्या पुढे दिवसाचा खेळ, व्यक्ती आणि घटनांचा बसवूया मेळ. उदारता चित्ती ठेवू टाकून या द्वेष, खुपणाऱ्या भावनांचा बदलूया वेश. विचारांच्या गाण्यामध्ये घेऊन नवी तान, दिवसाच्या वेलीवर रोज मऊपान. सारे श्वास नम्र होती प्रार्थनेची हाक, त्यातूनच गवसली देवत्वाची झाक. चांदव्याची दिवली लागे निळ्या फळात. अशी ती कविता झाली, ती आज सर्चमध्ये संध्याकाळच्या त्यांच्या कविता असतात त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ती म्हटली जाते. तुमच्या मुक्तांगण मध्ये तुम्ही केलेल्या कार्याविषयी आपण थोडक्यात बोलूया, कारण विस्तृत आपण पुढच्या टप्प्यामध्ये बोलणार आहोत, तर त्याच्याविषयी आठवण सांगा. मुक्तांगण मध्ये माझं जे काम आहे ते पुन्हा असं आहे की आत्ता जसं बाबा म्हणला ना की आत्ताचा माझा तिकडचा रोल हा ट्रबल शूटर असतो नेहमी, कारण आता ती घडी सगळी बसलेली आहे. पण सुनंदा आमची, सुनंदाबद्दल बोलतो मी की सुनंदा, डॉक्टर सुनंदा अवचट, डॉक्टर अनिता अवचट, ज्या आमच्या मुक्तांगणचा खरा प्राण होत्या. आणि सुनंदाला साधारणपणे 1990 साली कळलं की तिला कॅन्सर झालाय, आणि त्यावेळेला साधारण 92 साली तिचा आणि माझा एक करार झाला. म्हणजे करार झाला तो असं कुठे लिहिलेलं नाही, पण आमचा दोघांचा एक करार झाला. तो असा होता की ती मला म्हणाली की, म्हणजे तिला कळलं की ती आता खूप काळ राहणार नाही, तेव्हा ती म्हणाली की तू महिन्याला एकदा इथं येत जा आणि तू काय कर की मी नसतानाच मुक्तांगण तयार कर. म्हणजे याच्यामध्ये सुनंदाची विजन आहे खूप मोठी की मी नसतानाच मुक्तांगण तू तयार कर. कारण ना तिला माहिती होतं बाबा आमचा जो आहे ना, तर तो म्हणजे असा दैनंदिन कामकाजाच्या उपयोगाचा नाहीये. म्हणजे तो आम्हाला एक मार्गदर्शन देणारा असं सगळं आहे, पण त्याला ना तुम्ही असं बसून तू हे काम कर असं त्याला सांगता येत नाही. तर आणि ह्याची सुनंदाला तर सगळ्यात चांगली जाणीव होती. तर म्हणून मुक्ता म्हणजे अनिल सुनंदाची मुलगी, आणि ती तेव्हा नवीन होती अगदी, तर आम्हाला दोघांना तिनं सांगितलं आणि मला ती म्हणाली की तू मुक्ताच्या मागे राहा, मुक्ताच्या बरोबर राहा, आणि दर आठवड्याला दर महिन्याला तू एकदा येऊन काम कर. तर म्हणून मला ना माय मिशन वॉज डिफाईन्ड.
की मला सुनंदाने माझं मिशन दिलं की माझ्या नंतरचं मुक्तांगण तुला तयार करायचं. आणि मग सिस्टीम्स बसवणं, म्हणजे पुन्हा मी तिथं मॅनेजर झालो आणि सिस्टीम्स बसवणं, फळी तयार करणं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाणं. आणि आज मुक्तांगण ही जे 5 सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत डी अडिक्शन मधले भारतातले, त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आम्हाला वी आर वन ऑफ द 5 सेंटर्स ऑफ एक्सलन्स इन द ट्रीटमेंट ऑफ डी अडिक्शन, आम्हाला आज ISO मिळालेलं आहे लेटेस्ट. त्यामुळे वी फॉलो ऑल द सिस्टीम्स, आम्हाला सगळी गुणवत्ता प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय मिळालेली आहेत. तर हे सगळ्या सिस्टीम्स बसवणं हे माझं मिशन मला सुनंदाने दिलं होतं आणि ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे तिथं जसं आता बाबा म्हणाला तसं माझं येणं जाणं नियमित असतं पण रोजचं नसतं. आणि मला ह्या पेशंट्सने मला खूप दिलं बरं का, माझ्या ऍडिक्ट पेशंटचा मी खूप ऋणी आहे. कारण ऍडिक्शनने मला दाखवलं की माणूस कुठपर्यंत गाळात जाऊ शकतो आणि ऍडिक्शनने मला हेही दाखवलं की माणूस कुठून गाळातून बाहेर येऊन पुन्हा भरारी घेऊ शकतो. ह्या दोन्ही गोष्टी मला ऍडिक्शनने दिल्या. आणि मी इतक्या लोकांचे टर्निंग पॉइंट बघितलेत ना, फॉर गुड अँड वर्स्ट, म्हणजे मी असे बघितलेत पूर्ण उद्ध्वस्त होताना आणि असे बघितलेत की खूप छान परत येताना. त्याने माझं खूप शिक्षण झालंय जगण्याबद्दलचं. एक गमतीशीर गोष्ट सांगतो, आमचा एक पेशंट होता बरं का ड्रग ऍडिक्शनचा, आणि त्याला मी ठाण्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्याचं विड्रॉल करून त्याला मुक्तांगणला पाठवणार होतो. एकदा मुक्तांगण मधून तो पळून आला होता आणि दुसऱ्यांदा परत पाठवायला त्याला आम्ही कसा बसा तयार केला होता. हा पावसाळी दिवस होते आणि पहिल्या मजल्यावरती त्याची खोली होती. मी त्याला ऍडमिट वगैरे केला आणि मी जेवायला घरी गेलो आणि नंतर माझी ठाण्याहून दादरला माझी कन्सल्टिंग रूम तेव्हा होती. तर दादरला जायला मी रिक्षातून निघालो स्टेशनकडे जायला. हा तर खूप पाऊस पडत होता. तर हा चिरंजीव ना निघाला कारण त्याला राहायचं नव्हतं. त्याने पावसामध्ये पहिल्या मजल्यावरून उडी मारली खाली आणि तिथून तो धावत 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 रस्त्यावरती आला आणि सुटला वाळा. म्हणजे आता पळायचं, आता परत यायचंच नाही. दिसली ती रिक्षा त्याने थांबवली, आत बसला आणि स्टेशन म्हणाला शेजारी मी होतो. मी काहीच बोललो नाही. मी शांतपणे रिक्षावाल्याला सांगितली जरा वापस ले ना. परत गेलो, त्याला वरती घेऊन गेलो आणि परत त्याला दिला. तुला मजा सांगतो, हा त्याचा टर्निंग पॉइंट होता. तिथून त्याच्या रिकव्हरीला सुरुवात झाली. हो म्हणजे आता काय का कुठला कुठे पत्ता नव्हता पण ती आणि तो आज या घडीला तो सोवर आहे. आज एवढी वर्ष झाली या घडीला तो व्यसनमुक्त आहे. तर त्यामुळे ना अशा खूप काही गमतीशीर आहेत, काही खूप डोळ्यात पाणी आणणारे आणि चटका आणणारे आठवणी आहेत. माझं मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी ते सगळं लिहिलंय. तर त्यामुळे या मुक्तांगणच्या कामामधून मला हा माणसाबद्दलचा विश्वास हा खूप मिळाला.